सोशल इंजिनिअरिंगचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले होते, म्हणून त्यांना महात्मा ही उपाधी समाजाने दिली असल्याचे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नूतन वास्तूच्या उद्घाटनावेळी केले. फुलमाळी समाज ॲट पोदी यांच्या मालकीच्या श्री सावतामाळी सभागृहाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या वास्तूचा उद्घाटन सोहळा थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. या नूतन वास्तूचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, तेजस कानपिळे, चेअरमन सुधीर कानपिळे, ट्रस्टी मनोहर कानपिळे, अजय कानपिळे, अरविंद लोखंडे, किशोर लोंढे, भगवान गायकवाड, युवा मोर्चाचे गौरव कानपिळे, दीपक कानपिळे, रवींद्र कानपिळे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्री सावतामाळी सभागृह नूतनीकरणासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले. तसेच ही वास्तू अनेक चांगल्या क्षणांची साक्षीदार ठरो अशी अपेक्षा व्यक्त केली. हा जो हॉल बघितला, कारपुरा हॉल, अजूनपर्यंत आपल्याला काम सुरू होतं, आता ते आलं होतं, अतिशय सुंदर देखणं काम केलेलं आहे साहेब. समाजाने हा हॉल बांधला असताना, म्हणजे मी वडिलांकडून वगैरे ऐकलेली या गोष्ट आहे की ज्यावेळेस सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, त्यानंतर समाजासाठी थोडा हे झाला होता की समाजातील लोकांनी लग्न लावणं, पूजा लावणं असं हे करून आणि जी काही वर्गणी होत होती ती समाजाकडे जमा होती आणि ती वर्गणी आणि त्यानंतरचे दाजू म्हणजे कानपे फॅमिली असेल त्यांनी तर स्वतःची जागाच ह्या हॉलसाठी दिली होती. ही फार दुर्मिळ गोष्ट असते की आपली एखादी प्रॉपर्टी समाजासाठी दान करणं आणि ते कानपे कुटुंबाने केलं आणि त्यामुळे हे घडलं. तर परवेलसारख्या ठिकाणी एक लिमिटेड समाज आणि या लिमिटेड समाजाच्या नेतृत्वाला घडवणं हे सोपं काम नसतं, ते खूप अवघड असतं. स्वतःचा हॉल बांधून तो चालवायला देणं हे खूप सोपं असतं. मी माझा हॉल बांधला, एखादी इमारत बांधली, ती बांधून आपण हे काही केलं त्याचा विचारणार कोण नसतं. परंतु हा समाज एवढा सुंदर हॉल बांधलेला आहे आणि इवन बाजूला 200 मला वाटतं लोक बसतील किंवा कार्यक्रम होईल असं एक चांगला हॉलचं काम चालू मी बघून आलो. खूप चांगलं काम आणि अतिशय सुंदर केलेलं या समाजाचं काम असं करणं आणि ते पण कुठल्याही म्हणजे कोणी उंगली न करणं अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. मी या थोडक्यात आणि आमदार समाजाने जायचं सर्वांना आहे, आमच्या समाजाच्या नेतृत्व करणाऱ्या सर्व कानपिळे असतील, मग परनोर असतील, बाकी आमचे सगळे ह्याच्यात पुतळे असतील, बाळासाहेब असतील, या सर्वांचं मी खरोखर आभार मानतो की समाजाला एक वास्तू, अतिशय चांगली वास्तू, देखणी वास्तू तुम्ही दिलेली आहे. सगळ्यात आधी पुन्हा एकदा माननीय आपल्या सर्वांचंच एक श्रद्धास्थान जसे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो. आज या शुभ दिवशी आपण या हॉलचं लोकार्पण पुन्हा एकदा करतोय आणि त्याबद्दल मी समाजाचे सर्व मान्यवर प्रतिष्ठित यांचं समोर उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो. मित्र, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विषयी हा महाराष्ट्र नाही देश कृतज्ञ भावनेत आहे आणि त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये जे कार्य केलं, समाजाला पुढे नेण्याचं कार्य केलं, ज्याला सोशल इंजिनिअरिंग असं आजच्या भाषेमध्ये म्हटलं जातं, त्या सोशल इंजिनिअरिंगचे प्रणेते एका अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले होते आणि म्हणून त्यांना महात्मा अशी उपाधी ही समाजाला लावली. ती काय त्यांच्या कुटुंबानं किंवा त्यांच्या मनात असलेल्या समाजानं झालं, संपूर्ण महाराष्ट्रानं त्यांना ही उपाधी दिली. एकीकडे या त्यावेळच्या परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रात असलेला जो सर्वसाधारण समाज होता या समाजाला पुढे न्यायचं आहे. स्त्री शिक्षणासाठी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी घेतलेला पुढाकार त्यांना तितकीच थोडीच थोड साथ द्यायची आणि त्याच वेळेला या देशामधल्या शेतकऱ्यांच्या अश्रू हे शेतकऱ्यांचे अश्रू पुसले पाहिजे याच्यासाठी ब्रिटिश सरकारच्या पुढे पराकोटीचा आग्रह धरायचा आणि त्यासाठी संघर्षाची तयारी ठेवायची. मला असं वाटतं की इतकी सगळी रूप एका माणसाची या महाराष्ट्रानं देशानं पाहिली आणि म्हणून त्यांना आपण महात्मा ज्योतिबा फुले म्हणून त्या नावानं ओळखतो. आज
त्यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी उभं असलेलं सरदामाई सभागृह भीमसाहेब म्हणाले की हे बांधलं गेलेलं आधीच होतं, त्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं ते जागेचं असेल इमारतीचं असेल त्यांचं तर आभार व्यक्त केलंच पाहिजे. पण आता या बदलत्या परिस्थितीमध्ये समाज पुढे चाललेला या समाजाला पुढे येऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आधुनिक स्वरूप धारण केलं पाहिजे. या भावनेतून तुम्ही हे जे या ठिकाणी नवीन रूप आणि लखलखत असतो रूप या वास्तूला निर्माण करून दिलं त्याच्या पाठीमागे देणगीदार म्हणून ज्यांनी काम केलं त्या सर्वांचं तर अभिनंदन केलंच पाहिजे. पण ज्यांनी प्रत्यक्ष मेहनत घेतली, श्रम केले, वेळ दिला त्या सर्वांचं खरं तर मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजे.